परिश्रम जास्त लाभात कमी, संयमाने मिळेल यशाची हमी. यश हा एक प्रवास आहे, तो डेस्टिनेशन अजिबात होऊ शकत नाही. त्यामुळे यशाचा आनंद घेत राहा आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा. ही बाब मीन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी. गुरुदेवांची जलतत्वाची अत्यंत संवेदनशील रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. नमस्कार, मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2024 या महिन्याचं राशीभविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मीन राशीचे स्वामी गुरुदेव वृषभ राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे. तेथून ते तुम्हाला सांगत आहे, तुम्ही परिश्रम करीत राहा, यशाची अपेक्षा अजिबात करू नका, कारण राशीत आलेला राहू हा तुम्हाला कुठेतरी विचलित करतो. प्रत्येक गोष्ट मला हवी ही भूमिका तुमच्यासाठी निर्माण करतो. साहजिकच या गोष्टीचा तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडणार आहे, म्हणून या काळात तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, आपले विचार योग्य ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे, त्यामुळे धनप्राप्तीच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. धनसंचय कुठेतरी वाढताना दिसून येत आहे, म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. या काळात तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल, मात्र वाणीमध्ये उग्रता निर्माण होईल. ही बाब चांगली म्हणता येणार नाही, म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळामध्ये मीन राशीच्या तृतीय स्थानात अनेक ग्रहांची वर्दळ निर्माण झालेली आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात शुक्र, रवी, बुध असे सर्व ग्रह तुमच्या तृतीय स्थानात असतील, त्यामुळे मीन जातक सकाळी लवकर उठून परिश्रमाला सुरुवात करतील. या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात, ते करायला देखील हवेत, परंतु कुठेतरी योजना तयार करण्यासाठी देखील वेळ घ्यायला हवा, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांचा स्वभाव एरवी निवांत शांत काम करणं असा असतो. मात्र या महिन्यामध्ये तुमच्या त्या स्वभावात फरक पडेल. निवांत शांतपणे सोडून तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात. एरवी तुमचा स्वभाव असतो की एखादी गोष्ट झाली तर उत्तमच आहे, नाही तर तुम्ही ते फार मनाला लावून घेत नाही. मात्र या महिन्यात तुमच्या स्वभावात फरक पडेल, ज्यामुळे कुठेतरी तुमची सुखशांती दुरावली जाईल. म्हणून शांत व आनंदी रहा, जे तुमचं नैसर्गिक तत्व आहे, जो तुमचा मूळ स्वभाव आहे त्याला टिकवून ठेवा, ते तुमच्यासाठी उपयोगी राहील. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक व प्रगतीचा म्हणता येईल. विशेषतः टेक्निकल मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश मिळेल. फार्मसी क्षेत्रातही तुम्हाला प्रचंड यश प्राप्त होणार आहे. शिक्षणात किंवा अभ्यासात होणारी प्रगती दीर्घकाळ लाभ देणारी असते, या काळाचा सदुपयोग करायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ अजिबात योग्य म्हणता येणार नाही. या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः पाठदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. पायांच्या पोटऱ्या दुखणं, गुडघे दुखणं हा विभाग समोर येतोय. वजन वाढीचा देखील एक प्रभाव दिसतोय.
म्हणून याबाबत योग्य ती काळजी घेतली. मॉर्निंग वॉक सुरू केलं तर तुमचे अनेक प्रश्न कमी होतील. शत्रू डोकं वर काढतील, हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील. मात्र तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कार्यावर केंद्रित करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर प्रचंड परिश्रम व मानसिक ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे शांतपणे सौम्यपणे परिस्थितीचा सामना करीत प्रश्नाची उत्तरं शोधणं या काळात तुमच्यासाठी आवश्यक राहील. तुम्ही आपलं कार्य करीत राहा, तुमच्या पद्धतीने वाटचाल करीत राहा, यश तुमच्या मागे नक्की येईल. एकंदरीत जून महिना तुमच्यासाठी थोडा कठीण आहे, त्यामुळे या काळात कोणत्याही प्रकारची जोखीम न पत्करता तुम्ही आपलं काम करीत राहा, ते तुमच्यासाठी लाभदायक आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे धनेश धनस्थानात आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे धनाधिपतीची दृष्टी देखील शुभ असल्यामुळे तुम्हाला अनेक शुभ प्रभाव या काळात प्राप्त होतील. याशिवाय भाग्येश धनात जाणं याचा अर्थ भाग्याने धनाची प्राप्ती होत असते, त्यामुळे तो देखील मोठा शुभसंकेत म्हणता येईल. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण राशीस्वामीसह ते तुमचे कर्मेश देखील आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहेत. त्यांच्या या स्थितीचा अर्थ म्हणजे तुम्ही केवळ परिश्रम करणार आहात. मीन ही गुरुदेवांची ज्ञानी रास आहे. कार्य करीत असताना बुद्धिमत्तेने विचार करणं हा तुमचा स्थायी भाव आहे, तो टिकवून ठेवावा, त्यानंतर कार्य करावं. असं केल्याने यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल आणि योग्य तो लाभ देखील मिळेल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता लाभेश लाभस्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्वांचा आपण विचार करीत असतो, त्यानुसार या महिन्यात तुम्हाला सर्वसामान्य लाभ प्राप्त होईल. अर्थात परिश्रम जास्त, त्या तुलनेत लाभ सामान्य अशी परिस्थिती राहील. त्यामुळे तुम्ही अजिबात निराश होऊ नये, कारण जुलै महिना हा तुमच्यासाठी 180° बदलणार आहे. जुलै महिन्यात तुम्हाला परिश्रमाच्या तुलनेत लाभ जास्त मिळेल, म्हणून लाभाची चिंता न करता तुम्ही संपूर्ण लक्ष कार्यावर केंद्रित करावं हा सल्ला देण्यात येत आहे. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील. तुम्ही प्रचंड प्रवास कराल. काही प्रवास हे जवळचे असतील तर काही लांबचे असतील, त्यासाठी खर्च करावा लागेल. याशिवाय देखील अनेक बाबतीत तुमचा खर्च होणार आहे. वास्तूच्या नूतनीकरणासाठी आपण खर्च करावा अशी मानसिक इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. काही खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी करावा लागेल. मित्रमंडळी नातेवाईक घरी येणार असल्यामुळे देखील तुमचा काही खर्च होईल. तुमचा मुख्य खर्च प्रवास, शिक्षण, आरोग्य यावर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी 11, 21 आणि 29 जून हे दिवस शुभ आहेत. महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 9, 19 आणि 27 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता मीन जातकांसाठी पिंपळाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये
गुरुग्रहाला सर्वात जास्त शुभग्रह मानला जातं, जो तुमचा राशीस्वामी आहे. परंतु कुंडलीमध्ये जर गुरुवर राहू, केतू किंवा मकर राशीचा अशुभ प्रभाव पडल्यास दोष निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये पिंपळाची पूजा करायला हवी. पिंपळाला जल अर्पण करून त्याच्या भोवती किमान 5 प्रदक्षिणा घालाव्या. या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तो तुम्ही नक्की करावा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून 2024 कसा राहील यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुम्हाला तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. घरघर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.